मी महाराष्ट्र बोलतो या कार्यक्रमामध्ये आपलं पुनश एकदा स्वागत। आपण आढावा घेतोय सांगली लोकसभा मतदारसंघाचा। स्थानिक खासदार प्रतीक पाटील यांनी अनेक दावे त्या ठिकाणी केलेले आहेत। स्थानिक रस्त्यांच्या संदर्भामध्ये अनेक विकास कामं केली आहेत असा दावा त्यांच्याकडनं करण्यात येतोय। प्रत्यक्षात महापालिका सुद्धा त्यांच्या ताब्यात आहेत। महापालिकेचे विरोधी पक्षनेते आपल्याकडे आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेऊयात आपण काय आपलं मत। आज महापालिका स्थापन होऊन आत्ता नवीन काँग्रेसचं सरकार येऊन आज 6 महिने झाले, पण आज खड्डेमय सांगली आहे। आश्वासनं दिली होती ती कुठली पूर्ण झाली नाहीत। आज आयुक्त नाही हे कारण मोठं नाही, आश्वासनं पूर्ण झाली नाही आहेत खड्ड्यांची। आपण काय सांगाल? संपूर्ण सांगलीच्या महापालिका क्षेत्रासाठी जिल्ह्याचाच इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे मूलभूत सुविधांच्या बाबतीत रस्ते असतील किंवा बाकी इन्फ्रास्ट्रक्चर असेल सर्वांचाच इथं बोजवारा उडलेला आहे आणि संपूर्ण हा जिल्हाच विस्थापित असल्यासारखी परिस्थिती। संपूर्ण जिल्हाच विस्थापित झालाय, आपलं काय मत? अतिशय गंभीर प्रश्न आहे इथं रस्त्यांचा। अपघातांचं प्रमाण तरुण पिढी अतिशय धोक्यामध्ये आहे, त्यामुळे रस्त्यांचा हा गांभीर्यानं प्रश्न घेतला पाहिजे आणि केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या विविध योजनांमधनं इथले रस्ते चकाचक झाले पाहिजेत असे आमच्या नागरिकांची अपेक्षा। काही अजून सुज्ञ नागरिक सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले, त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत आपल्याला काय मुद्दा मांडायचा। मला एवढंच म्हणायचं आहे, टोलचं भूत जे आहे हे युती शासनानं केलेलं उभा केलेलं भूत आहे आणि हे काही आघाडी सरकारनं केलेलं नाही आहे। ज्वलंत प्रश्न टोलचा आलेला आहे, टोलच्या प्रश्नावर। टोल जोपर्यंत युती शासन होता आणि केंद्रात अटल बिहारी वाजपेयीचा सरकार होता तोपर्यंत हायवेवर एक पैसा टोल नव्हता। काँग्रेस शासन आले आले पहिला यांनी ह्या रस्त्यावर टोल लावला, हे अतिशय अतिशय चुकीचं आहे। एक मिनिट आहे का, बोला मुद्दा सांगा। यशवंत सिन्हा पहिला टोल मारा, यशवंत सिन्हानी त्यांच्या बजेटमध्ये सांगितलेलं आहे, यशवंत सिन्हांच्या बजेटमध्ये गेलेलं आहे आणि त्यानंतर पेट्रोल आणि डिझेलवर 1 रुपया लेवी लावली गेलेली आहे। अतिशय चुकीचं बोलताय तुम्ही, दिशाभूल करताय। टोलचं भूत युती शासनानं आणलेलं आहे त्या ठिकाणी। एक मिनिट, युतीचे कार्यकर्ते भाजपाचे टोलच्या बाबतीमध्ये मला एक छोटस उदाहरण द्यायचं आहे। महाराष्ट्र सांगली पासून फक्त 25 किलोमीटर वरती कर्नाटक आहे। कर्नाटक मध्ये चकाचक रस्त्याला जर का 20 रुपये घेत असतील तर महाराष्ट्रामध्ये 125 रुपये कशाबद्दल घेतात? आणि गेली 13 वर्ष या राज्यामध्ये काँग्रेसचं सरकार आहे, त्यांचे बगल बच्चे पाळण्यासाठी हे टोलचे या सांगलीच्या टोल सहित सर्व टोलमध्ये राजकीय कार्यकर्त्यांचे जे बगल बच्चे आहेत ते पाळण्यासाठी या ठिकाणी टोलची निर्मिती करण्यात येते असा थेट आरोप केला भाजपच्या नेत्यांनी। टोलच्या प्रश्नावर मिळणारे स्थानिक खासदार प्रतीक पाटील आपल्या सोबत आहेत। हे सगळे प्रश्न प्रतीक पाटील ऐकतायत। या सगळ्या मुद्द्यांवर जाता जाता आपण थोडक्यात साधा प्रश्न आहे, फक्त इस्लामपूरते सांगली रस्ता चौपदरी व्हायला लागलाय त्याला टोल नाही, कोल्हापूर तू सांगली त्याला टोल आहे आणि सांगलीचा टोलची मुदत संपून देखील वसुली चालू। प्रतीक दादा, महानगरपालिकेचे जे मुद्दे आहेत साधारणपणे मी मान्य करतो की 5 महिन्यामध्ये आम्हाला काही करता आलं नाही। फॅक्ट आहे, मागच्या 5 वर्षामध्ये त्यांना काही करता आलं नाही, तर मला 5 महिने झालेत फक्त। आज विषय असा आहे की आज सत्ता आम्हाला मिळालेली आहे। आता विषय असा आहे की हे बघा एखाद्या नाही एक मिनिट हे बघा, मी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर द्यायला लागलो आहे। आज विषय असा आहे की 5 महिन्यामध्ये आम्ही कुठले रस्ते घ्यावे, कुठले रस्ते त्या ठिकाणी आपल्याला प्राधान्य द्यावं लागेल ह्याच्या बाबतीत आपण त्या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे। मुख्यमंत्र्यांना भेटून मुख्यमंत्र्यांकडनं फंड्सची आपण तरतूद करू, त्या 40 कोटीचे मायावधी रस्ते आता आपण ऑलरेडी ते जाहीर केलेले आहेत, आराखडा त्या ठिकाणी पुटअप केलेला आहे। काही आमच्यात म्हणजे नगरसेवकांना सगळ्यांना विश्वासात घेऊन काम करायचं म्हणून थोडंफार प्रत्येकाला विचारावं लागते, त्यामध्ये काही मुद्दे राहिले असतील, पण रस्त्याची मंजुरी झालेली आहे आणि 5 महिन्याची सत्ता आहे। अजून आम्हाला 5 वर्ष त्यांनी आत्तापासून आम्हाला म्हटले की घरी जावा, हे असं कसं होणार आहे? 5 वर्षामध्ये ही लोकांनी काही केलं नाही म्हणून घरी गेले, आज ह्यांना काही करता आलं नाही, यांचे खड्डे आम्ही भरणार आहे हा फार मोठा मुद्दा आहे। आज तरीसुद्धा आम्ही म्हणतो जाऊन देत, कुठेतरी आपलीच माणसं आहेत ते, त्यांच्या खड्ड्यात आम्ही चाललो आज आणि परत आता आमची लोकं परत चालायला लागले। ते 5 महिन्यात आंबा कोल्हापूरचा टोल फोडला गेला, तो आता त्या ठिकाणी म्हणजे लिगल ॲक्शन घ्यायला कोर्टात चाललाय आणि यंत्रणा त्यांनी अजून स्ट्रॉंग मागून घेतला आणि परत टोल चालू करायचा विचारत आहे, तो प्रश्न वेगळा आहे। तरीसुद्धा ह्या ठिकाणी नक्कीच एक मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे, बरोबर, त्यामध्ये शासनाने दुर्लक्ष केलेले हे मी मान्य करतो आणि शासनाने आज मी मगाशी बैठक आमची झाली आणि आम्ही ठरवले की सगळ्या पक्षांनी एकत्र येऊन त्या टोलच्या बाबतीत निर्णय घ्यायचा, त्यामध्ये प्रत्येकाने आपले मत मांडले आहेत, प्रत्येकाने जाहीर केलं। मीही सांगितलं जो त्या ठिकाणी समिती निर्णय घेईल त्या समितीशी मी सहमत आहे, पण मगाशी सगळ्यांनी मागणी केली की आम्ही 4 मंत्र्यांनी राजीनामा द्यावे। मीही माझा पुढाकार घेतला, मी म्हटलं त्या ठिकाणी जर समिती म्हणते तर मी सुद्धा त्या ठिकाणी 4 मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, मी पहिला आहे, तुम्ही राजीनामा द्यायला तयार। अतिशय मोठी फार मोठा मुद्दा आहे
आणि प्रत्येक ह्याच्यामध्ये जर बघितलं टोलची आकडेवारी तर आकडेवारीमध्ये तपावत फार मोठ्या प्रमाणात झालेली आहे. आणि नक्की भ्रष्टाचार हा मोठा आहे, हा आत्ता तर थांबलाच पाहिजे टोल. आणि ह्यासाठी ह्यांच्याबरोबर भलेही माझे विरोधक असतील तरी ह्या प्रश्नावरती माझा तर विरोध नाही, त्यांना जर त्यावर काही म्हणायचं असेल वेगळं तर माझी काय. टोलच्या प्रश्नावर राजीनामा देण्याची तयारी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांनी व्यक्त केलेली आहे. आपण काही अजून कार्यकर्ते आहेत त्यांना मुद्दा मांडायचा. टोलचा मुदत संपून 7 वर्ष झाली, त्या दरम्यान पूर्ण 5 वर्षाची त्यांची कारकीर्द संपत आलेली आहे, आता दुसरी परत आलेली आहे. या 5 वर्षांमध्ये त्यांना कधीही जागा आलेली नाही. ह्याचं कसं आहे, हे चारही कोपऱ्याला 4 पाटील बसलेले आहेत. इकडं प्रतीक पाटील आहेत, तिकडं जयंत पाटील आहेत, तिकडं मदन पाटील आहेत. ह्या सगळ्यांना माझं पाटील आहे ते म्हणजे महापालिकेच्या बाहेरचे आहेत. म्हणजे हे ह्या प्रत्येकाला प्रत्येकाच्या वजनानुसार पाकिट मिळालेलं आहे. नाही नाही म्हणून हे आतापर्यंत यांचं दुर्लक्ष आहे. एक मिनिट थांबा. आणि आता हे विषय पण नाही नाही तो त्याचं उत्तर तुमच्याकडनं घेऊ. परंतु जनता सुद्धा झोपली होती का कोल्हापूरचा? जनता झोपलेली नव्हती. हे जे पुढारी लोक आहेत की नाहीत ह्या प्रत्येकाने दाबायचा प्रयत्नच केलेला आहे. आता प्रत्येक पक्षाची आता मला कोणाची नाव पाकिट मिळत आहे सगळ्यांनी त्यांना म्हणून असा आरोप केलेला आहे. नक्कीच त्यांचं म्हणणं आहे पाकिट तर माझा फुगर पण मोठं झालं असतं आणि फायनान्शियली स्ट्रॉंग परिस्थिती असती, ती परिस्थिती माझी काय नाहीये. आज विषय सरळ आहे, मी स्पष्टपणे प्रत्येक नागरिक म्हणतात, मी सुद्धा मागाशी म्हणलं की ह्या टोलच्या प्रश्नावरती एकत्रही आधी का आली नाहीत. त्या ठिकाणी बापूसाहेब पाटील हे काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत, त्यांनी पुढाकार घेतला, त्यांनी आकडेवारी काढली, महेश पाटलांनी त्याचा पुढाकार घेतला, पाठपुरावा केला, कागदपत्र जमा केली आणि त्या ठिकाणी कारवाई आम्ही चालू केली. अनेक मागण्या या ठिकाणी नागरिकांकडनं होत आहेत. केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील सुद्धा उत्तर देत आहेत. कार्यक्रमाच्या पुढच्या भागामध्ये आपण शेवटाकडे येणार आहोत. काही अनेक नागरिकांच्या समस्या राहिल्या संक्षिप्तपणे पुढच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी मी घेतो एक छोटीशी विश्रांती.